मंडळी नुकतच कलर्स मराठी अवॉर्ड 2021-22 ची घोषणा करण्यात आली. रविवारी हा कार्यक्रम टीव्हीवर दाखवण्यात आला. या वर्षीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सुमित राघवन आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी केलंय. तर मंडळी, यानुसार बघूया या वर्षीचे कलर्स मराठी अवॉर्डचे विजेते. लोकप्रिय शीर्षक गीत हा पुरस्कार मिळालाय जय जय स्वामी समर्थ आणि तुझ्या रूपाचं चांदणं या मालिकांना. लोकप्रिय आजी हा पुरस्कार मिळालाय जीव माझा गुंतला या मालिकेतील मल्हारच्या आजीला. लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा श्री हा पुरस्कार मिळालाय राजा राणीची ग जोडी या मालिकेतील बेबी मावशीला. लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष हा पुरस्कार मिळालाय तुझ्या रूपाचं चांदणं मधील शंकर आणि आई मायेचं कवच या मालिकेतील भास्कर या दोघांना. लोकप्रिय खलनायक हा पुरस्कार मिळालाय सुंदर मनामध्ये भरली या मालिकेतील दौलतला. लोकप्रिय खलनायिका हा पुरस्कार मिळालाय जीव माझा गुंतला या मालिकेतील चित्राला. लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम हा पुरस्कार मिळालाय बिग बॉस मराठी 3 या शोला. लोकप्रिय सूत्र संचालक हा पुरस्कार मिळालाय बिग बॉस मराठी 3 चे होस्ट महेश मांजरेकर यांना. लोकप्रिय कुटुंब जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील चोळप्पा कुटुंब. लोकप्रिय आई आई मायेचं कवच या मालिकेतील सुहासिनीची आई मीनाक्षी. लोकप्रिय वडील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील चोळप्पा. विशेष उल्लेखनीय सदाबहार जोडी राजा राणीची ग जोडी या मालिकेतील संजीवनी आणि रणजित. लोकप्रिय मालिका जय जय स्वामी समर्थ. लोकप्रिय अनुरूप जोडी जीव माझा गुंतला या मालिकेतील अंतरा आणि मल्हार. लोकप्रिय नायिका सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील लतिका. लोकप्रिय नायक जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील स्वामी समर्थ. लोकप्रिय सून जीव माझा गुंतला या मालिकेतील अंतरा. लोकप्रिय सासू जीव माझा गुंतला या मालिकेतील सुहासिनी. लोकप्रिय सासरे सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील उत्तमराव जहागीरदार म्हणजेच आप्पा. लोकप्रिय भावंड लेख माझी दुर्गा या मालिकेतील दुर्गा आणि शिवानी. लोकप्रिय बाल व्यक्तिरेखा जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील कृष्णप्पा. तर मंडळी, अशा प्रकारे हे 2021-22 चे कलर्स मराठी अवॉर्ड विजेते आहेत. तर मंडळी, तुमच्या मते हे सर्व अवॉर्ड म्हणजेच पुरस्कार योग्य कलाकारांना दिले गेले आहे का, की यापैकी काही पुरस्कार हे कलर्स मराठीवरील इतर काही कलाकारांनाही द्यायला हवे होते, याविषयी तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.